गुड मॉर्निंग स्टूडेंट्स स्टूडेंट्स टुडे वी आर गोइंग टू लर्न अ पोएम द नेम ऑफ अवर पोएम इज चेंज आता चेंज या शब्दाचा अर्थ तुम्हाला सगळ्यांना माहित आहे चेंज म्हणजे काय तर बदल आता बघा बदल म्हणजे काय तर आता एक फुलपाखराविषयी ती कविता आहे म्हणजे फुलपाखरू तयार होताना जे काय बदल होत जातात ते या कवितेत सांगितले आता आधी आपण कविता बघूया फजी फजी कैटरपिलर इन द गार्डन क्रीप्स कैटरपिलर म्हणजे काय तर सुरवंट सुरवंट कसा असतो सरपटत असतो क्रीप म्हणजे सरपटणे इन द गार्डन क्रीप्स गार्डन म्हणजे बागेत सरपटतो मेक्स हिमसेल्फ क्रिसलिस अँड सून फॉल्स फास्ट असली स्वतः भोवती कोश तयार करतो आणि झोपी जातो फजी वजी कॅटरपिलर वेक्स अप बाय अँड बाय आता नंतर ते कॅटरपिलर जे आहे ते काय होतं वेकअप म्हणजे जाग होत टू फाइंड ही हॅज विंग्स ऑफ ब्युटी आणि ते जेव्हा जाग होत तेव्हा त्याच्या काय लक्षात येतं की त्याला एक अतिशय ब्युटी म्हणजे काय म्हणतात ते सुंदर ब्युटी म्हणजे काय सौंदर्य ब्युटी म्हणजे त्याला असे छान सुंदर पंख आलेले आहेत चेंज टू अ बटरफ्लाय आणि त्याचं रूपांतर कशात झालेलं आहे त्या सुवंटाचं बटरफ्लाय म्हणजे फुलपाखरात त्याचं रूपांतर झालेलं आहे तर बघा चेंज म्हणजे एका छोट्या सुवंटाचं फुलपाखरात रूपांतर कसं होतं म्हणजे त्याच्या स्टेप्स काय काय आहेत हे आपण बघितलं आता बघा त्याचे थोडेसे शब्द बघा वेगळे आहेत सी एच आर वाय एस ए आय एस क्रिसलिस म्हणजेच फुलपाखराचा कोश त्याला आपण फुलपाखराचा कोश असं म्हणतो क्रिसलिस क्रीप सी आर डब्ल्यू पी क्रीप म्हणजे सरपटणे ए एस डब्ल्यू पी असली म्हणजे झोपडे आणि सी कॅटरपिलर कॅटरपिलरचा अर्थ सुरवंट असा होतो आता इथे काही क्वेश्चन दिले त्या म्हणजे जी कविता आहे त्या कवितेवरून आपल्याला काही क्वेश्चन सॉल्व्ह करायचे ते क्वेश्चन काय आहे चेंज द लेटर्स टू मेक न्यू वर्ड्स आता चेंज म्हणजे बघा हा जो वर्ड दिसतो यू पी अ याच्यासाठी आपल्याला याच शब्दाचा वापर करून आणखी दुसरा शब्द तयार करतो म्हणजे यू एस अस आता टी ओ टो टू आहे टी ओ टू आहे तर त्याच्यामध्ये आपण एन ओ नो जी ओ गो डी ओ टू हे शब्द तयार करू शकतो एच ई एच ई ही एम ई मी त्याच्यानंतर मी येतं त्याच्यानंतर टी एच ई द येतं त्याच्यानंतर एस एच ई शी येतं एस एच ई शी ओ एफ ऑफ च ओ एन ऑन बघा टी एच ई द च एच ई ही एच ए एस हॅज च नंतर एच ए टी हॅड करू शकता तुम्ही एच ओ टी हॉट करू शकता त्याच्यानंतर फाइंड काइंड के आय एल डी काइंड बी एल आर एम डी ब्लाइंड असं पण होऊ शकतं तर हे काय असे आपण शब्द तयार करू शकतो आता बघा आणखी काही एक क्वेश्चन आहे फाइंड स्मॉलर वर्ड्स इन दीज बिगर वर्ड्स मोठ्या शब्दामध्ये आपल्याला छोटे शब्द शोधायचे आहेत कॅटरपिलर पहिला शब्द काय आहे कॅटरपिलर तर बघा त्याचं काय येऊ शकतं सी ए टी कॅट पी आय डबल एल पी त्याच्यानंतर पिलर पी आय डबल एल ए आर पिलर स्पिन्स स्पिन्स तर बघा पी आय एन पिन इन आय एस इज हिमसेल्फ हिमसेल्फ च एच आय एम हिम एम ई मी आणि एस ई एल एफ सेल्फ त्यानंतर आहे अस्लिम अस्लिम च ए एस ऍज येत आहे त्याच्यानंतर आणि स्लिम एस एल डबल ई ई स्लिम हा पण सेपरेट शब्द तयार होतो बटरफ्लायचं बी यू
pretty bird. F-L-Y, fly. तुम्ही बटर पण लिहू शकता आणि फ्लाय पण लिहू शकता. अटर यू डबल टी ई आर अटर पण एक शब्द आहे तो पण होऊ शकतो. तर हे काय होतं, हे आपण जे बघितलं ते चेंज ही पोएम होती. या पोएम मध्ये काय होतं की एका सुरवंटाचं फुलपाखरात कसं रूपांतर होतं ते आपण बघितलं आणि आपल्याला नवीन शब्द कसे तयार करू शकतो हे पण बघितलं. स्टूडेंट्स आता आपण काय बघितली, पोएम बघितली चेंज. चेंज ही पोएम तुमच्या लक्षात आली असेल की कसं कॅटरपिलर चेंजेस, हाऊ कॅटरपिलर चेंजेस इनटू अ बटरफ्लाय. कॅटरपिलरचं रूपांतर बटरफ्लाय मध्ये कसं होतं हे आपण बघितलं. आता चेंज म्हणजे काय, तर चेंज म्हणजे बदल. आता हा बदल वेगवेगळ्या प्रकारे होत असतो, म्हणजे तो निसर्गात होत असतो किंवा तो आपण केलेला बदल सुद्धा असतो. मग आता याच्या संदर्भात आपल्याला एक आणखी एक ऍक्टिव्हिटी शिकायची आहे, ती आहे चेंजिंग सेंटेन्सेस. आता वी मेक सेंटेन्सेस, ओके, वी मेक डिफरंट टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, बट व्हॉट वी हॅव टू डू हियर, वी जस्ट हॅव टू डू हियर अ वन सेंटेन्स. विथ द हेल्प ऑफ वन सेंटेन्स वी हॅव टू मेक डिफरंट सेंटेन्सेस. म्हणजे एकच सेंटेन्स असणार आहे आणि त्या सेंटेन्सच्या मदतीनं आपल्याला अजून काही वेगळी सेंटेन्सेस बनवायची आहे. जसं की बघा, मी तुम्हाला इथे दाखवते, इथे क्वेश्चन काय आहे, चेंज वन वर्ड ऍट अ टाइम अँड मेक अ डिफरंट बट मिनिंगफुल सेंटेन्स. एका वेळी एकच शब्द चेंज करायचा आहे आणि काय करायचं आहे, वी हॅव टू मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. आपल्याला मिनिंगफुल, ज्याचा काहीतरी अर्थ आहे असं सेंटेन्स बनवायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथे माया सेल्स बटर, माया सेल्स बटर. तर आता इथे पुस्तकात म्हणजे इन टेक्स्ट बुक दिस सेंटेन्स इज गिवन अँड वी जस्ट हॅव टू चेंज द वर्ड्स इन दिस सेंटेन्स. बघा, माया सेल्स बटर, आय हॅव अंडरलाईन दिस वर्ड बिकॉज वी हॅव टू चेंज दिस वर्ड. मी हे अंडरलाईन का केलंय, तर आपल्याला हा शब्द बदलायचा, याच्या ऐवजी आपल्याला दुसरा शब्द घालायचा, माया सेल्स मिल्क, बटरच्या ऐवजी मिल्क. नाउ वी हॅव टू चेंज दिस वर्ड सेल्स, माया बाईज मिल्क, माया बाईज मिल्क. नाउ वी हॅव टू चेंज दिस नेम. आता याच्यात आपल्याला काय करायचंय, नाव फक्त बदलायचंय, मीरा बाईज मिल्क. बघा, म्हणजे इथे काय, बटर, त्याच्यानंतर सेल्स, त्याच्यानंतर माया, हे शब्द आपण काय केले, चेंज करत गेलो आणि एक वेगळंच काय झालं तयार, वेगळंच एक वाक्य तयार झालं. बघा, माया सेल्स बटर आणि मीरा बाईज मिल्क, पूर्ण वेगवेगळी दोन वाक्य तयार झाली. पण आपण काय केलं, एक 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 वर्ड त्यातला चेंज करत गेलो. अशाच प्रकारे आपल्याला ही एक दोन तीन वाक्य सोडून बघायचे आहे. बघा, प्रिया लाईट स्वीट्स, प्रिया लाईट स्वीट्स. मग आता आपण आता इथे आधी हे चेंज करूया, आपण हे जे आहे शब्द हा चेंज करूया आपण आधी. मग काय घ्यायचं, मी लिहिणार प्रिया लाईट बनाना, प्रिया लाईट बनाना. आता मी काय करणार आहे, लाईटच्या ऐवजी आता इथे मी लाईट चेंज करणार आहे. काय चेंज करणार आहे, मी लाईट हा शब्द चेंज करणार आहे. आता बघा, प्रिया एल आय के ई डी लाईट आहे, म्हणून मी दुसरा जो काही वर्ब घेणार आहे, दुसरा जो वर्ब वापरणार आहे, ते पण काय असलं पाहिजे, पास्ट टेन्सच असलं पाहिजे. प्रिया एक बना. आता मला काय चेंज करायचे, प्रिया हे नाव चेंज करायचे, तर मी काय, राणी, राणी, राणी एट
बनाना। राणी म्हणू शकता, राजा म्हणू शकता, समीर, राजू काही म्हणू शकता तुम्ही। हा राणी एक बनाना म्हणजे आपण बघा इथे काय केलं, स्वीट्स लाईट हे दोन शब्द केले आणि एक वेगळाच शब्द वाक्य तयार झाले। आता इथे बघा द स्काय इज फॉलिंग। आता आपल्याला पहिला शब्द काय चेंज करायचा आहे, फॉलिंग हा शब्द चेंज करायचा आहे। द स्काय इज फॉलिंग च्या ऐवजी मी म्हणू शकते ब्राइट। द स्काय इज ब्राइट, फॉलिंग च्या ऐवजी काय केलं ब्राइट। मग आता आपल्याला काय करायचंय, स्काय हा शब्द चेंज करायचा। मग स्काय आता ब्राइट काय असू शकतं, ब्राइट हा दिवा पण असू शकतो। मग द लॅम्प इज ब्राइट, द लॅम्प इज ब्राइट। आता इथे चेंज करण्यासारखं एवढंच आहे म्हणून आपल्याला स्काय आणि फॉलिंग हे दोन शब्द चेंज झाले आणि एक नवीन वाक्य तयार झालं, द लॅम्प इज ब्राइट। आता बघा डोंट टच माय शिप। बघा आता शिप हे पहिलं वर्ड आहे तो चेंज करायचा। शिप म्हणजे मेंढी, माझ्या मेंढ्यांना। आता बघा आपण शेपच्या घरात शिकलो, इथे बघा डोंट टच माय चेंज करू शकता। सॉरी इथं माय डोंट टच हिज, माझ्या ऐवजी हिज एच एन डी डोंट टच हिज हँड। आता टच हा वर्ड आपल्याला काय करायचंय, डोंट टचच्या ऐवजी तुम्ही काय म्हणू शकता, पुल। डोंट पुल हिज हँड हे असं तुम्ही करू शकता। मग आता तुम्ही इथे करू शकता हँडच्या ऐवजी आणखी एक तुम्ही शब्द दुसरा वापरला तर चालतो, डोंट पुल हिज शर्ट। टचच्या ऐवजी आपण पुल घेतलं आणि अशा प्रकारे ही वाक्य काय केली, बदलली, एक नवीनच वाक्य तयार झालं, डोंट पुल हिज शर्ट किंवा डोंट पुल हिज हँड। आता बघा वी हॅव अ पोस्ट बॉक्स इन अवर क्लासरूम, आमच्या क्लासरूम मध्ये काय आहे, पोस्ट बॉक्स आहे। मग आता क्लासरूम हा शब्द चेंज करायचा आपल्याला, वी हॅव अ पोस्ट बॉक्स इन अवर क्लासरूम। मग आपण तुम्ही म्हणू शकता वी हॅव अ पोस्ट बॉक्स इन अवर होम। शब्द चेंज करू शकता, वी हॅड
we had computer. In our home, have म्हणजे आहे आणि had म्हणजे होता. आमच्या घरी कम्प्युटर होता आणि we पण तुम्ही चेंज करू शकता. कस तर I had computer. मग सगळं वाक्य आहे तसंच पुन्हा कॉपी करायचं. I had computer in our home. बघा म्हणजे आपल्याला काय करायचं होतं, चेंज म्हणजे हाऊ टू चेंज अ वर्ड अँड मेक अ न्यू सेंटेन्स हे आपण बघितलं. बघा याच्यात आपल्याला फक्त काय करायचंय, हे असे शब्द चेंज करायचे. आणखी एक आणखी एक वाक्य असेल, आता ते आपण सॉल्व करायचंच आहे. पण आता ही तुम्हाला उदाहरण म्हणजे फॉर एक्झाम्पल ही अशी एक तीन चार वाक्य तुम्हाला काय करून दाखवली, तयार करून दाखवली. याप्रमाणे आपण काय करू शकतो, नवीन पूर्ण वाक्य बनवू शकतो.